नमस्कार, मी गणेश शिंदे, आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. आता नुकतंच पावसानं प्रचंड थैमान घातलं आहे. त्यासोबतच नांदेड जिल्ह्यासह हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात देखील प्रचंड मोठ्या पावसामुळं अनेक पिकांचं नुकसान झालं आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा प्रभारी जिल्हाध्यक्षा रेखाताई चव्हाण यांनी मतदारसंघामध्ये पाहणी केली. पालिकेच्या गलथान कारभारामुळे ड्रेनेजचे पाणी घरात शिरले, लवकरात लवकर प्रश्न सोडवा अशी काँग्रेसच्या डॉक्टर रेखाताई चव्हाण यांची मागणी. मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणी घरं पडली तर काही ठिकाणी घरात चक्क पाणी शिरले. नैसर्गिक बाबीला आपण रोखू शकत नाही, परंतु प्रशासनाने जर सुयोग्य नियोजन केलं तर नागरिकांची होणारी हेळसांड मात्र रोखता येणं शक्य आहे. हिमायतनगर शहर नगरपालिका या बाबतीत मात्र अपयशी होताना दिसून येत आहे. शहरातील अनेक घरांमध्ये पावसाच्या 8 दिवसांनंतरही पाणी ओसरायचे नाव घेत नाही. यामुळे वसाहतीमध्ये दुर्गंधी पसरली आहे, अनेक जण आजारी पडत आहे. महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्हा प्रभारी डॉक्टर रेखाताई चव्हाण या मतदारसंघात दौरा करत आहेत. हा दौरा करत असताना त्यांनी अनेक दुर्लक्षित प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करताना देखील त्या दिसून येत आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोघांचीही मिलीभगत असल्याकारणाने मूलभूत गरजा आणि महत्त्वाचे विकास कामं याकडे चक्क दुर्लक्ष होत आहे. यामुळे सामान्य जनतेमध्ये रोष आणि चीड दिसून येत आहे. डॉक्टर चव्हाण ज्या ठिकाणी जात आहे तेथील जनतेशी संवाद करत स्थानिक प्रश्न जाणून घेत आहे. काल त्या हिमायतनगर वार्ड क्रमांक 16 मधील नागरिकांच्या घराघरांमध्ये पाणी शिरलं आणि या पाण्यामुळे रोगराई देखील प्रचंड प्रसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे तिथे स्वतः जाऊन देखील त्यांनी त्या ठिकाणची पाहणी केली. प्रशासन आता काय भूमिका घेत आहे हे मात्र पाहणे गरजेचे ठरणार आहे. आज हिमायतनगरचा दौरा करताना, अभ्यास दौरा आणि संवाद दौरा करत असताना, हिमायतनगरमध्ये 16 नंबर वार्डमध्ये आले असताना इथं जी लोकं राहतात याची जाण मला वाटतं प्रशासन या ठिकाणी विसरलेलं आहे. आणि आपण बघा, ही जी परिस्थिती आहे, इथं लोकांनी आपल्या घरात जायचं कसं? आज लोकांनी कालच्या पावसामध्ये बाजेवर बसून काढलेले रात्र आहेत. या ठिकाणी जेव्हा पाऊस पडतो, पावसाचं सगळीकडे जी ड्रेनेज सिस्टमचं काम आहे ते प्रॉपर ड्रेनेज या ठिकाणी होत नाही आणि लोकांच्या घराच्या समोर बाजूला सगळीकडं पाण्याचे ढव या ठिकाणी साचलेले आहेत. असंही पाऊस जेव्हा जास्त पडतो तेव्हा रोगराई वाढते. आणि मला सांगा, असं जर परिस्थितीमध्ये जर लोक राहत असतील तर निश्चितपणे किती मोठा आजार या ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत. तेव्हा प्रशासनानं मला वाटतं, आता इथे नगरपालिकाची मुदत संपली आहे, पण माझी या माध्यमातून सीओला इथे या ठिकाणी विनंती आहे की इथे येऊन एकदा बघावं आणि या लोकांच्या ज्या काही प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये नजर घालून ते प्रश्न कसे सुटतील याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे.